नमस्कार शेतकरी बांधवांवर शेतकरी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती मी संदीप खरजुले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे आजचे उशिरा अपडेट झालेल्या बाजार समित्या आहे तर त्यांचे बाजारभाव आपण आता बघणार आहोत तर बाजारभावाला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच साईडच्या आयकॉनवर क्लिक करून सनी ऑल नोटिफिकेशनवर नो ठेवा जेणेकरून सनी तुम्हाला यासमोर देखील रोजच्या बाजारभावाचे अपडेट तुम्हाला रोज या चॅनलवर मिळत राहील तर चला आता आपण आजच्या मोसंबी या बाजारभावाला सुरुवात करूया सर्वात प्रथमची बाजार समिती जर बघितली तर बाजार समिती नाशिक नाशिक बाजार समितीमध्ये आवक आलेली होती एकशे पंच्याण्णव क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते एक हजार रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर कोल्हापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती चौदा क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते एक हा सॉरी दोन हजार चारशे व जास्तीत जास्त दर चालू होते चार हजार आठशे आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते दोन हजार सॉरी चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतर जी बाजार समिती मुंबई फ्रूट मार्केट मुंबई फ्रूट मार्केटमध्ये आवक आलेली होती दोन हजार शंभर क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर चालू होते दोन हजार सहाशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणचे दर चालू होते ते चालू होते तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती जळगाव जळगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली होती सात क्विंटलची आणि येते कमीत कमी दर चालू होते एक हजार रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारणचे दर चालू होते ते चालू होते दोन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती पुणे पुणे बाजार समितीमध्ये आवक आलेली होती तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची आणि येते कमीत कमी दर चालू होते आठशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते पाच हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे तर हे होते आजचे मा मोसंबीचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच आपल्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद